कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील ग्रंथालये लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देखील बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. माहिती ज्ञान मनोरंजन आणि जिज्ञासा पूर्तीचं साधन म्हणून पुस्तकांकडे पाहिलं जातं. शिक्षणाच्या प्रसारासाठी ज्ञान माहिती आणि मनोरंजन यांचं प्रमुख केंद्र म्हणून ग्रामीण भागात सार्वजनिक ग्रंथालयांकडे पाहिलं जातं. अजूनही अनेक गावात फक्त एका ठिकाणी वर्तमानपत्रे येतात, तिथे सर्वजण एकत्र येऊन वाचन करतात आणि तेच ठिकाण म्हणजे वाचनालय. मात्र कोरोना व्हायरसमुळे वाचनालयातील सेवा सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील नागरिकांना सामाजिक राजकीय शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांच्या वाचनाच्या आवडीची जोपासना करणं आणि सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीचा विकास करून गाव तेथे ग्रंथालय हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचं काम सुरू आहे. मात्र कोरोना व्हायरसचा याला फटका बसलाय. ग्रंथालय देवाणघेवाणीतून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं कारण करत 30 जून पर्यंत बंद ठेवण्याचं परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलंय. राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांच्या सहीने हे परिपत्रक असून त्यामध्ये म्हटलं आहे की राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन कालावधी 30 जून पर्यंत वाढवण्यात आलाय आणि या कालावधीत काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगानं सार्वजनिक व शासकीय ग्रंथालयांनी चर्चासत्र ग्रंथोत्सव कार्यशाळा अधिवेशन सार्वजनिक कार्यक्रम व ग्रंथालय सेवा बंद ठेवाव्यात. ग्रंथालय सेवा सुरू केल्यानं ग्रंथ देवघेव कक्षात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत 30 जून पर्यंत सेवा बंद ठेवाव्यात असा आदेश जारी करण्यात आलाय.